पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे शहरातील महाराष्ट्र बँकेकडून शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पीक कर्ज सवलतीबद्दल, नवीन पीक कर्ज, पीक विमा व पीक कर्ज नूतनीकरण इत्यादीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक सागर मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ प्रबंधक जितेंद्र साळुंके, प्रबंधक दीपक चंदेल तसेच सरपंच हिराबाई पाटील, उपसरपंच कमलेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. मेळाव्यांतर्गत पीक कर्ज सवलतीबद्दल माहिती देण्यात आली तसेच पीक कर्ज नूतनीकरणाच्या फायद्याची चर्चा करण्यात आली. नवीन पीक कर्ज, पीक विमा व पीक कर्ज नूतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचं निराकरण करत सागर मोरे यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ सतत मिळत राहील यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. त्याच्यानंतर जे लाभार्थी पीक कर्ज जे चक्की झाले होते त्यांना कर्जमाफीचा लाभ भेटला, पण त्यांनी अजून काही पीक कर्ज घेतलं नाही आहे. त्यांच्यासाठी पण एक आम्ही त्यांना हे देणार आहे, प्राधान्य देणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे नवीन असतील किंवा ज्यांचं नूतनीकरण अजून झालेलं नाही आहे, ज्यांना पीक कर्ज भरलं आहे घेतलं आहे पण अजून नूतनीकरण केले नाही, त्यांनी नूतनीकरण करावं अशी आमची इच्छा आहे.